नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। पाचोरा पीपल्स बँकेच्या ठेवीत 102.45 लाखांनी वाढ झाली। 31 मार्च 2023 अखेर बँकेच्या एकूण ठेवी या 13,070.37 लाख इतक्या आहेत। अहवाल वर्षात 894.94 लाखांची जुनी थकीत कर्जांची वसुली झाली। बँकेचे एकूण थकीत कर्ज येणे बाकी रुपये 1,023.38 लाख असून येणे कर्ज बाकीशी शेकडा प्रमाण 15.36% असून निव्वळ NPAचे प्रमाण हे 0% इतकं आहे। 2022-23 या वर्षात बँकेच्या व्यवहारात वाढ झाली आहे। दिनांक 31 मार्च 2023 अखेर खेळतं भांडवल 17,120.76 लाख आहे। बँकेच्या 31 मार्च 2023 रोजी भांडवल पर्याप्तता निधीचं प्रमाण 29.60% इतकं झालेलं आहे। बँकेचा करपूर्व एकूण नफा 478.4 लाख असून उत्पन्नात प्रत्यक्ष खर्च, कायम मालमत्तेवर घसारा, सहकार कायदा, पोटनियमानुसार कराव्या लागणाऱ्या तरतुदी बँकेनं पूर्ण करून बँकेला आयकर वजा जाता रुपये 60.24 लाख इतका नफा झाला। बँकेचे संचालक मंडळ अस्तित्वात आले त्यावेळी बँकेतील कर्मचाऱ्यांवरील पगारावरील वार्षिक खर्च सुमारे 2.25 कोटी इतका होता। तो मार्च 2023 अखेर 1.20 कोटी म्हणजे सुमारे 1.5 कोटी प्रतिवर्ष एवढ्यानं कमी झालाय। संचालक मंडळानं पदभार स्वीकारताना कर्मचारी भरती करण्याचं नियोजन केलं होतं। महाराष्ट्र शासनाचे GR आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नवीन भरती करणं शक्य होत नव्हतं, त्यामुळे मागील संचालक मंडळानं ठरवल्याप्रमाणे करार पद्धतीवर आवश्यक तेवढे कर्मचारी उपलब्ध करून घेतले आहेत। तथापि यापूर्वी बँकेत विना करार करून घ्यायला सांगितलं आहे, पुरावा पत्रकार परिषद सांगितली आहे। जळगाव प्रतिनिधी शेख जावीद। 2023 मार्च 2023 अखेर बँकेने 0% नेट NPAचं उद्दिष्ट गाठलं आहे। ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, लोकांना बँकेबाबतची सर्व माहिती पोहोचावी म्हणून पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। बँकेत आतापर्यंत नोकर भरतीचा हा मुद्दा सुद्धा महत्वाचा होता। बँकेने आता कायमस्वरूपी नोकर भरती करावी याबाबत निर्णय घेतलेला असून बँकेची नोकर भरती कायद्याच्या चौकटीत बसून कायद्याने सहकार खात्याने सुचवलेल्या एजन्सीमार्फत करण्यात येईल आणि बँकेची सर्व प्रकारचे कर्मचारी 6 महिन्यात येत्या आर्थिक वर्षामध्ये कायमस्वरूपी कर्मचारी असतील असे मी तुम्हाला ग्वाही देतो। आणि बँकेची प्रगतीमध्ये आपण पत्रकार लोक, सभासद लोकांनी आजपर्यंत जो हातभार लावला अशाच प्रकारे सहकार्य आम्हाला लाभत राहील ही मी आशा करतो।